सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, मी राखी मुंदडा, मुक्तागिरी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। एक नजर आजच्या सुपर फास्ट वर। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एलआयसी ऑफिसच्या शेजारी मोकळ्या जागेत आग लागल्यामुळे एकच तारांबळ उडाली होती। पोलीस व अग्निशामक दलाच्या वतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली। नवलेखिका ऋतुजा पाटील हिची पहिलीच कादंबरी असून झुळूक ही नावाप्रमाणेच निरागस बालपणाच्या आठवणींनी झुळझुळणारी ही कादंबरी असून तिचा हा पहिलाच प्रयत्न आहे। आणि ही कादंबरी वाचताना मनातल्या बंदिस्त कप्प्यात चैतन्य निर्माण करणारी ही कादंबरी आहे। केंद्रातील मोदी सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांचे आमदार महादेव जानकर यांनी समर्थन केले। ते रासपच्या मेळाव्याला साताऱ्यात आले होते तेव्हा ते बोलत होते। साताऱ्यातील सदर बाजार येथील भीमाबाई झोपडपट्टी जवळील बस स्टॉप मध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला असून त्याची ओळख अद्यापही पटलेली नाही। साताऱ्यातील ग्रेट सेपरेटर मध्ये अपघाताची शक्यता लक्षात घेऊन तेथे बहिर्वक्र आरसे बसवण्यात आले आहेत। साताऱ्यातील धोकादायक विजेचे खांब व्हॉट्सअप द्वारे कळवल्यानंतर सातारा एमएससीबी कार्यालयाकडून हे खांब हटवण्यात आले आहेत। सातारा एसटी डेपो दोन्ही बाजूकडून एसटी येत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे। यामुळे इन आणि आउट ही नियमावली पाळण्याची आवश्यकता आहे असे इथल्या नागरिकांचे म्हणणे आहे। साताऱ्यातील राजवाडा येथील चौपाटी जवळपास एक वर्ष बंद असल्यामुळे येथील व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा फक्त मुक्तागिरी न्यूज। पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नवीन घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।